फ्रेंड्स मित्रांनो, आज आम्ही ॲनिमल ब्रीडिंग नावाचा टॉपिक जो आहे, एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन मध्ये ॲनिमल ब्रीडिंग। कारण आम्ही जे फूड घेतो, जो भी फूड हम लेते हैं, वो दो तरह से लेते हैं। नंबर एक एनिमल सोर्स से और नंबर दो प्लांट सोर्स से। फूड के दो बड़े सोर्स है, एनिमल सोर्स और प्लांट सोर्स। तो इसमें से एनिमल सोर्स से भी हमें काफी फूड मिलता है, जैसे कि दूध है, एग्स है, फ्लेश है। दीज आर द मेजर फूड दैट वी ऑब्टेन फ्रॉम द एनिमल्स। एग्स, फ्लेश, मिल्क, यू नो, दीज आर द सोर्सेस। अब इसमें अच्छे क्वालिटी के एनिमल्स अगर है तो हमें फूड भी ज्यादा मिलेगा और कम समय में मिलेगा। क्योंकि मैंने पहले ही बताया आपको कि दुनिया का 70% लाइव स्टॉक इंडिया और चाइना में है, लेकिन उसका प्रोडक्शन दुनिया के लाइव स्टॉक के प्रोडक्शन के सिर्फ 25% है, 25%, जो बहुत कम है। मतलब अदर कंट्रीज के पास एनिमल की संख्या कम है, लेकिन उनसे मिलने वाला प्रोडक्शन ज्यादा है। तो इसके लिए हमें एनिमल ब्रीडिंग करना पड़ता है। सो व्हाट डू यू मीन बाय एनिमल ब्रीडिंग? ये एनिमल ब्रीडिंग से हमारा मतलब क्या होता है? व्हाट इज द मीनिंग ऑफ एनिमल ब्रीडिंग? ये एनिमल ब्रीडिंग कैसे की जाती है? हाउ द एनिमल ब्रीडिंग इज डन? देखो, एनिमल ब्रीडिंग इसका मतलब होता है इंप्रूवमेंट करना एनिमल्स के अंदर बाय डिफरेंट सेक्सुअल मेथड्स। इन द सेंस उनमें सेक्सुअली और सिलेक्शन के तरीके से एनिमल्स के जातियों में इंप्रूवमेंट करते जाना इज कॉल्ड एज एनिमल ब्रीडिंग। एनीथिंग यू डू टू इंप्रूव द क्वालिटी ऑफ द एनिमल्स इज द एनिमल ब्रीडिंग। आप जो भी करेंगे एनिमल की क्वालिटी को सुधारने के लिए, उसको हम बोलते हैं एनिमल ब्रीडिंग। दोस्तों, ये जो एनिमल ब्रीडिंग है, इसको हम कैसे करेंगे, कितने तरीके हैं? तो एनिमल ब्रीडिंग के दो मेन तरीके होते हैं। देयर आर टू वेज ऑफ एनिमल ब्रीडिंग। वन इज इन ब्रीडिंग इन एनिमल्स एंड सेकेंड इज आउट ब्रीडिंग इन एनिमल्स। इन ब्रीडिंग और आउट ब्रीडिंग, ये दो तरीके हैं ब्रीडिंग के। ब्रीडिंग का मतलब क्या होता है कि आप इंप्रूवमेंट इन एनिमल्स करना है, एनिमल्स में क्या करना है, इंप्रूवमेंट करना है, इसको बोलते हैं ब्रीडिंग। और इसका एक तरीका सेक्सुअल तरीका भी होता है, क्रॉसिंग भी होता है। लेकिन इसमें जो हम ब्रीडिंग के अलग अलग तरीके बताते, एक तरीका है इन ब्रीडिंग और दूसरा आउट ब्रीडिंग। तो इन ब्रीडिंग कैसे करना है, आउट ब्रीडिंग कैसे करना है, सीयर कैरफुली। इन ब्रीडिंग का मतलब क्या होता है दोस्तों? जब हम देखो, पहले तो इन ब्रीडिंग आउट ब्रीडिंग से पहले आपको ब्रीड का मतलब क्या होता है वो पता चाहिए। व्हाट डू यू मीन बाय ब्रीड? ब्रीड मतलब ग्रुप ऑफ एनिमल शोइंग द सिमिलर कैरेक्टर्स एंड विच कैन मेक द सक्सेसफुल सेक्सुअल रिप्रोडक्शन, उसको हम ब्रीड बोलते हैं। एक ग्रुप ऑफ एनिमल जिसके पर्टिकुलर कुछ लक्षण है, ऐसा एक गट एनिमल्स का कि ज्याचे स्वतःचे लक्षण आहेत, पर्टिक्युलर लक्षण आहेत, आणि ते लक्षण दुसऱ्यांच्या सोबत मॅच नाही करत, हम उसको बोलते ब्रीड। जात, प्रजाति, जाति, स्पेसीज पेक्षा हा शब्द खूप छोटा आहे, स्पेसीज एक फार मोठा शब्द आहे। आता मी ब्रीडचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो की सपोज जो है ना वो सपोज खिल्ला, एक काऊची ब्रीड आहे खिल्ला, देवनी, लाल कंधारी, एक काऊ ब्रीड आहे। तुम्ही कदाचित हे नाव ऐकलं असाल, लाल कंधारी घोड्याच्या मध्ये जात आहे बघा, काठीवाडी घोडा, शेळीच्या मध्ये उस्मानाबादी, हे ब्रीडचं नाव आहे उस्मानाबादी, म्हशीमध्ये मुर्रा, जाफराबादी, पंढरपुरी, सुरती, म्हैसाणा, कोकणी, हे काय आहेत, हे सगळे म्हशीचे ब्रीडचे नाव आहेत। प्रत्येकाचं आपलं एक पर्टिक्युलर लक्षण आहे। मुर्रा या जातीच्या म्हशींचे आपले स्पेशल प्रॉपर्टीज आहेत, हम उसको ब्रीड बोलते हैं। सो दोस्तों, जो ब्रीड होता है ना, उसके साथ हम कुछ कर रहे हैं ब्रीडिंग इंप्रूवमेंट के लिए। इसके दो तरीके हैं, पहला तरीका इन ब्रीडिंग और दूसरा आउट ब्रीडिंग। अब आपको एक्चुअली में हम इसको समझाएंगे, व्हाट इज द मीनिंग ऑफ इन ब्रीडिंग एंड आउट ब्रीडिंग। पहले मैं इन ब्रीडिंग को समझाता हूं। मान लो ये एक ब्रीड है बफेलो का या काउस का या शिप्स का, आप काऊ का पकड़ सकते हैं। सपोज ये
रेड कंधारी काउस है, रेड कंधारी, लाल कंधारी, इसकी पैदाश, इसका जो जन्म है, इसका पहला जो मतलब ब्रीड एनिमल है, ये जो इसकी पैदाश है वो कंधार और आसपास का एरिया नांदेड़ वगैरह माना जाता है। लाल कंधारी पूरे देश में आज प्रेजेंट है, लेकिन मान लो ये लाल कंधारी रेड कंधारी है। अब इसमें हमको इनब्रीडिंग करनी है, आप कैसे करेंगे इनब्रीडिंग रेड कंधारी में या इस काऊ की जात में, गायीच्या जातीमध्ये तुम्हाला इनब्रीडिंग करायची, तुम्ही कशी करता? देखो कॅरफुल, इनब्रीडिंगचा अर्थ होते बेस्ट क्वालिटी मेल और बेस्ट क्वालिटी फीमेल त्या जातीचं, म्हणजे समजा म्हणालो मी ही रेड कंधारी नावाची जात आहे गायीची, रेड कंधारी नावाची ब्रीड आहे रेड कंधारी, आता याच्यामधलं तुम्हाला काय करायचे, एक बेस्ट क्वालिटी मेल आणि एक बेस्ट क्वालिटी फीमेल निवडायची। अब ये बेस्ट क्वालिटी मेल और बेस्ट क्वालिटी फीमेल जो है, जे आम्ही निवडले, दे आर इंटर रिलेटेड जेनेटिकली, म्हणजे यांच्यामध्ये ब्लड रिलेशन आहे, अर्थ कळतो? यांच्यामध्ये 5 ते 6 पिढ्या मागे जर गेलात तुम्ही, यांच्यात ब्लड रिलेशन आम्हाला सापडतं, दे आर क्लोजली रिलेटेड, क्लोजली रिलेटेड मेल आणि फीमेल ऑफ द सेम ब्रीड, एकाच ब्रीड मधली, ब्रीडचं नाव रेड कंधारी, एक गाय एक बुलक आम्ही निवडलं बेस्ट क्वालिटी, पण ते कसे आहेत, ब्लड रिलेशन मधले आहेत, त्यांच्यामध्ये रिलेशन आहे जेनेटिकली, अनरिलेटेड नाहीयेत ते, एकाच ब्रीड मधले सगळे रेड कंधारीचे मेल फीमेल आहेत, हे रेड कंधारीचे मेल फीमेल आहेत सगळे, समजा 1 लाख मेंबर आहेत रेड कंधारीचे, त्याच्यामधला एक मेल आणि एक फीमेल आम्ही निवडली ती बेस्ट क्वालिटी, बेस्ट क्वालिटी मेल और बेस्ट क्वालिटी फीमेल हमने चुना और इनमें हमने किया क्रॉस। याच्यानंतर जे आम्हाला यांची पिढ्या मिळतील असे क्रॉस आम्ही खूप सारे करू शकतो, बेस्ट क्वालिटी मेल बेस्ट क्वालिटी फीमेल क्रॉस, बेस्ट क्वालिटी मेल बेस्ट क्वालिटी फीमेल क्रॉस असं, और उनमें आगे 6 to 8 जनरेशन्स तक, 6 ते 8 पिढ्यांपर्यंत आम्ही सिलेक्शन करायचे। सिलेक्शनचा अर्थ काय होतो माहिती आहे? सिलेक्शनचा अर्थ बेस्ट क्वालिटी मेल बेस्ट क्वालिटी फीमेल, बेस्ट क्वालिटी मेल बेस्ट क्वालिटी फीमेल, पुन्हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट, पुन्हा त्यांच्या वासरांमध्ये पुन्हा सिलेक्शन, पुन्हा कॉन्टॅक्ट, पुन्हा सिलेक्शन, असं तुम्ही 6 ते 8 पिढ्या केल्या तर त्याच्यानंतर जी तुम्हाला इथं ब्रीड मिळेल, एक कलेक्शन मिळेल, एक ॲनिमल्स मिळतील, ते ॲनिमल बेस्ट बेस्ट क्वालिटी असतील सगळ्या बाबतीत, दुधाच्या बाबतीत, इम्युनिटीच्या बाबतीत, वजन वाढण्याच्या बाबतीत, साईजच्या बाबतीत, हाईटच्या बाबतीत, इन एव्हरीथिंग दे विल बी ऑफ द सुपेरियर दॅन द अदर्स। यांच्यापासून जी तुम्ही पिल्लं तयार केली, यांच्यापासून जे कसं केलं पुन्हा एकदा सांगतो, इनब्रीडिंगच्या मध्ये व्हॉट इज इनब्रीडिंग, इट इज द क्रॉसिंग बिटवीन ओके बेस्ट क्वालिटी मेल बेस्ट क्वालिटी फीमेल which are interrelated male or female of the same breed, interrelated genetically, they are having the blood relation, they are having genetic relation, best quality male best quality female of the same breed, interrelated, आपस में इनका संबंध है, इनके माता पिता जो है वो कहीं ना कहीं तो एक दूसरे के साथ related थे, और एक बेस्ट मेल और बेस्ट फीमेल को चुनके हमने उनमें क्रॉस करवाया, और उनसे आगे जो हमें पीढ़ियां मिल रही उनमें हम चुनाव करते गए, सिलेक्शन करते गए। ऐसा नहीं है कि डायरेक्ट जो इनमें क्रॉसिंग करने के बाद जो बच्चे मिले वो डायरेक्ट एज अ ब्रीड हमने डिक्लेयर किया, नहीं, वो एक हम सिलेक्शन करते गए, 6 से 8 पीढ़ी के बाद जो मिलेगा वो बेस्ट इनब्रीड होगा, इनब्रीड। इनब्रीडिंगचं वैशिष्ट्य पुन्हा सांगायलो, इनब्रीडिंग मध्ये त्याच जातीत आम्ही इंटर रिलेटेड मेल आणि फीमेल मध्ये क्रॉस करून आणतो, इंटर रिलेटेड माने हॅविंग द ब्लड रिलेशन, कदाचित हे दोन आम्ही चुलत म्हणू शकतो, कझन्स असू शकतात, डिस्टंट कझन असू शकतात, बट आहेत ते, दे आर इंटर रिलेटेड, दिस कॉल्ड एज इनब्रीडिंग। इनब्रीडिंग मध्ये मित्रांनो काय होतं की तुम्हाला प्रत्येक वेळेस सिलेक्शन करावं लागतं, नाहीतर काय होतं की इट विल नॉट प्रोड्यूस अ व्हेरी गुड क्वालिटी कलेक्शन। याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे,
सिलेक्शन न करता तुम्ही इनब्रीडिंग कंटिन्यू करत गेलात तर जे अनवांटेड कॅरेक्टर्स आहेत ते जमा होत जातात, नको असलेले लक्षण जमा होत जातात आणि पुढच्या पिढ्या क्वालिटी मध्ये कमी कमी यायला लागतात. अशा प्रोसेसला आम्ही म्हणतो इनब्रीडिंग डिप्रेशन. इनब्रीडिंग डिप्रेशनचा अर्थ काय होतो की वारंवार रिपीटेड इनब्रीडिंग प्रोड्यूस द बॅड क्वालिटी प्रोजनीस. रिपीटेड इनब्रीडिंग प्रोड्यूस द बॅड क्वालिटी प्रोजनीस. पुन्हा पुन्हा आम्ही जर इनब्रीडिंग करत गेलो आणि त्याच्या सिलेक्शन केलं नाही तर पुढच्या ज्या पिढ्या असतात दे आर प्रोड्यूस्ड विथ लो क्वालिटी. वो जनरेशन्स लो क्वालिटी जनरेशन्स पैदा होती है, हम इसको बोलते हैं इनब्रीडिंग डिप्रेशन. तो इसलिए इनब्रीडिंग के अंदर जो हम रिलेटेड मेल्स और फीमेल्स में क्रॉस करते उसके बाद में आने वाली पीढ़ियों में सिलेक्शन करते जाना है. समझा इनब्रीडिंग में तुम्हारा 1000 मिळाले त्याच्यातले बेस्ट क्वालिटी मेल बेस्ट क्वालिटी फीमेल 10-10 वेगळ्या काढा, म्हणजे 10 जोड्या बाजूला काढा, त्यांची पिल्लांच्या मध्ये पुन्हा असं सिलेक्शन करा ऑन द बेस ऑफ क्वालिटी. सगळं क्वालिटीच्या बेसवर करत जायचं. सो दॅट इज कॉल्ड एज इन ब्रीडिंग. याचा एक मध्ये एक धोका कोणता आहे, जर आम्ही सिलेक्शन नाही केलं बेस्ट क्वालिटी मेल बेस्ट क्वालिटी फिमेल आम्ही बाजूला करत गेलो नाही प्रत्येक क्रॉसच्या नंतर तर इन ब्रीडिंग डिप्रेशनचा धोका असतो. देर इज द रिस्क ऑफ इन ब्रीडिंग डिप्रेशन. नाउ व्हाट डू यू मीन बाय आउट ब्रीडिंग. मित्रांनो आउट ब्रीडिंगचा अर्थ काय होतो आता बघू. आउट ब्रीडिंग इसका मतलब होता है, देखो ध्यान से, फिर से मैं यहां पे एक रेड कंधारी की जात लिखता हूं. सपोज दिस इज रेड कंधारी, दिस इज रेड कंधारी, दिस इज द काऊ ब्रीड रेड कंधारी, दिस इज द ब्रीड ऑफ काऊ. ये काऊ का एक ब्रीड है और ये उसके अलग अलग मेंबर्स है, दिस आर द डिफरेंट मेंबर्स ऑफ रेड कंधारी. ठीक है, और ये पूरे हमारे इंडिया में फैले हैं. सपोज दे आर स्प्रेड थ्रू द इंडिया, भारत में फैले हैं, पूरे भारत में हिंदुस्तान में ये गाय की जात रेड कंधारी नाम की गाय की जात ऐसी फैली है. दिस आर स्प्रेड थ्रू द इंडिया. सपोज दिस आर स्प्रेड थ्रू द इंडिया. ठीक है, क्या है ये रेड कंधारी. आराम से देखो ध्यान से देखो. आउट ब्रीडिंग चा अर्थ काय होतो, आउट ब्रीडिंग चा अर्थ होतो अनरिलेटेड मेल्स आणि फीमेल्स मध्ये सेक्सुअल कॉन्टॅक्ट करून आणणं, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग करणं अनरिलेटेड मध्ये. अनरिलेटेड मध्ये सपोज ये रेड कंधारी है और ये वाली है, मान लो दिस इज यू कैन से सपोज देवनी है, खिल्लार है, सहिवाल है, हरियाणा है, या सगळ्या गाईच्या जाती आहेत, देवनी, सहिवाल, हरियाणा, खिल्लार. खिल्लार आपल्या पुण्याकडे सापडते बघा, खिल्लार बैल जे आहेत विल सीट टुवर्ड्स वेस्टर्न महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खिल्लार सापडते, असे उभे शिंग असतात त्यांची, तुम्ही बघितलं असेल त्यांना. आणि ते पांढरे बैल असतात, ढोळे असतात, ते कंप्लीट पांढरे असतात, इट इज कॉल्ड खिल्लार. सपोज दिस इज खिल्लार, हे एक ब्रीड आहे, हे सुद्धा एक ब्रीड आहे, जात म्हणा त्याला, ब्रीड जे अवघड असून तुम्हाला जात म्हणा, पण प्रजात म्हणू नका. प्रजात ही फार मोठी टर्म आहे. काऊ ॲज अ स्पीसीज, म्हणजे पूर्ण जगातल्या सगळ्या काऊ स्पीसीजमध्ये येतं. हां, त्या ब्रीड आहेत, त्यांचे उपप्रकार आहेत, छोट छोट्या जाती आहेत गाईंच्या. ठीक आहे, सो दिस इज काऊ, दिस इज काऊ. आता आउट ब्रीडिंगचा अर्थ समजून घ्या. ओके, आउट ब्रीडिंग मध्ये दोन प्रकार पडतात. देर आर टू टाइप्स ऑफ आउट ब्रीडिंग. नंबर वन इज आउट क्रॉसिंग एंड सेकंड इज क्रॉस ब्रीडिंग. सेकंड इज क्रॉस ब्रीडिंग, दूसरा प्रकार क्रॉस ब्रीडिंग. आधी आउट क्रॉसिंगचा अर्थ सांगतो, नंतर क्रॉस ब्रीडिंगचा अर्थ सांगतो. मला सांगा हे सगळे मेंबर कोण आहेत रेड कंधारीचे, कुठं आहेत हे, भारतामध्ये आहेत. कुठं प्रेझेंट आहेत हे, भारतामध्ये, पूर्ण भारतात पसरले. समजा यांची संख्या काहीतरी 1 करोड आहे, 1 करोड. ठीक आहे, आता मी सांगतोय तुम्हाला आउट क्रॉसिंगचा अर्थ काय होतो. सपोज असं गृहीत धरा की दीज आर द मेंबर्स ऑफ महाराष्ट्र, हे मेंबर आहेत महाराष्ट्राचे, कुणाचे, रेड कंधारीचे.
महाराष्ट्र मध्ये रेड कंदारी सपोज यांची संख्या इथं काहीतरी 20 लाख आहे, 20 लाख, ठीक आहे। आणि हे आहेत रेड कंदारीचे मेंबर्स, रेड कंदारीचेच मेंबर्स आहेत, पण सपोज दे बिलॉन्ग टू समथिंग अंदमान निकोबार आयलंडवर, हे अंदमान मध्ये, हे महाराष्ट्रामध्ये, हे अंदमान आणि महाराष्ट्र। ऍक्च्युली इथलचा मेल घेतला तुम्ही आणि इथलची फिमेल घेतली, कळतं काय म्हणतो ते, बेस्ट क्वालिटी मेल इथलचा आणि बेस्ट क्वालिटी फिमेल इथलची घेतली आणि या दोघांमध्ये तुम्ही क्रॉस करून घेतलं। ऍक्च्युली या दोघांमध्ये मागच्या 5 ते 6 पिढ्यांपर्यंत कोणतंच रिलेशन नाहीये, 5 ते 6 म्हणण्यापेक्षा मिनिमम 5-6 पिढ्यांपर्यंत रिलेशन नसायला पाहिजे। आता गायींचीच जात आहे तर काही लोक म्हणतील सर माग 50 पिढ्या 100 पिढ्या गेलं तर रिलेशन सापडणार नाही का, की गाय असेल तर रिलेशन तर सापडणार, पण 5 ते 6 पिढ्यांपर्यंत मिनिमम रिलेशन नसावं, त्याला अनरिलेटेड म्हणतो आम्ही, कळतंय। ब्रीड सेम आहे, ब्रीड हे नाहीये इथला मेल आणि इथली फिमेल घेतली का, खिल्लार खिल्लार आणि रेड कंधारी मध्ये क्रॉस व्हायला का, नाही, रेड कंधारीचाच मेल, रेड कंधारीची फिमेल, पण त्यांच्या मध्ये त्या मेल आणि फिमेल मध्ये मागच्या 5-6 जनरेशन पर्यंत कुठलाच संबंध नाही, देर इज नो रिलेशन बिटवीन दॅम बिहाइंड 5 to 6 जनरेशन बिहाइंड, 5 ते 6 पिढ्यांपर्यंत त्यांच्यामध्ये कुठलंच रिलेशन नाहीये, असा मेल आणि फिमेल त्याच ब्रीडचा त्यांच्यात क्रॉसिंग करून घेणं आणि पुढे 6 ते 8 पिढ्यांपर्यंत सिलेक्शन करत जाणं, बेस्ट क्वालिटी मेल फिमेल सिलेक्शन करत जाणं इज कॉल्ड एज आउट क्रॉसिंग। मी पुन्हा सांगायलो, इन द सेम ब्रीड बेस्ट क्वालिटी मेल अँड बेस्ट क्वालिटी फिमेल आर ब्रेड म्हणजे क्रॉस विच आर अनरिलेटेड, अनरिलेटेड। याच्या आधी काय बघितलं आपण, इनब्रीडिंग मध्ये मेल फिमेल रिलेटेड होते, त्यांच्यामध्ये ब्लड रिलेशन होते, मी काय सांगितलं, दे माइट बी कझन्स ऑफ इच अदर, कझन्स ऑफ इच अदर। इथे जे तुम्ही मेल आणि फिमेल निवडलं मला सांगा, त्यांच्यामध्ये ब्लड रिलेशन आहे का, नाही, मागच्या 5-6 पिढ्यांपर्यंत त्यांचा काही संबंध आहे का एक दुसऱ्यासोबत, नाही, फक्त संबंध एवढाच आहे की ते एका ब्रीडचे, एकाच ब्रीड मध्ये पण संबंध नसलेले, एकाच जातीत पण संबंध नसलेले मेल आणि फिमेल घेऊन त्यांच्यात क्रॉसिंग करून आणणं इज कॉल्ड एज ऍक्च्युली आउट क्रॉसिंग, आउट क्रॉसिंग, सेम ब्रीड मे लेकिन नो रिलेशन। तुम्ही महाराष्ट्रातलेच नांदेड मधलेच समजा गंधार मधलेच मेल फिमेल घेतले तर रिलेशन सापडणार आहे, अंदमानचे मेल फिमेल घेतले तर रिलेशन सापडणार आहे, पण मेल ऑफ कुठला, मेल ऑफ महाराष्ट्र आणि फिमेल ऑफ अंदमान हैविंग नो ब्लड रिलेशन उनमें क्रॉस करवा के ले रहे तो इसको क्या बोलेंगे, आउट क्रॉसिंग। समझोगे, आता व्हाट इज क्रॉस ब्रीडिंग, इत गायच आहे, ही गायच आहे, ही गायच आहे, ही गायच आहे, ही गायच आहे, गायची जात रेड कंधारी, ही गायच आहे, गायची जात खिल्ला। आता दोघांपैकी एकाचा मेल घ्या बेस्ट क्वालिटी मेल आणि एकाची फिमेल घ्या बेस्ट क्वालिटी फिमेल, मेल आणि फिमेल याच्यामध्ये काय केलं होतं आपण, आउट क्रॉसिंग मध्ये, इथं म्हणतो मी आउट क्रॉसिंग मध्ये काय केलं आपण, महाराष्ट्राचा मेल आणि अंदमान निकोबारचं फिमेल, दोन्ही दोन वेगळ्या अनरिलेटेड मेल फिमेल आहेत, त्यांच्यामध्ये रिलेशन नाहीये, पण एकाच ब्रीड मध्ये, दिस बिलॉंग्स टू सेम ब्रीड रेड कंधारी, दिस बिलॉंग टू रेड कंधारी, हे मेल हे फिमेल, दिस इज कॉल्ड एज आउट क्रॉसिंग, रिलेशन ब्लड रिलेशन नाही, यांच्यात ब्लड रिलेशन तर नाहीच नाही। आता सांगलो आपण क्रॉस ब्रीडिंग, क्रॉस ब्रीडिंग मध्ये तर ब्लड रिलेशन शक्यच नाही, कारण सरळ सरळ आम्ही दोन वेगळे ब्रीड घेतलेत, एका ब्रीडचं नाव सपोज रेड कंधारी, दुसऱ्या ब्रीडचं नाव सपोज खिल्ला, मेल ऑफ रेड कंधारी, फिमेल ऑफ खिल्लार, खिल्लारचं फिमेल आणि रेडकंदारीचं मेल, यांच्यामध्ये काय केलं, क्रॉसिंग, दिस कॉल्ड एज क्रॉस ब्रीडिंग। बोलो क्या बोलेंगे उसको, क्रॉस ब्रीडिंग, काय म्हणून त्याला आपण सांगा, क्रॉस
ब्रीडिंग या दोन वेगळ्या ब्रीड मध्ये जर तुम्ही क्रॉसिंग घडून आणली, सेक्सुअल कॉन्टॅक्ट घडून आणला, दॅट इज कॉल्ड एज क्रॉस ब्रीडिंग. क्रॉस ब्रीडिंग उदाहरणार्थ रेड गंधारी खिल्ला किंवा रेड गंधारी देवनी किंवा देवनी आणि सहिवाल, सहिवाल आणि जर्सी. आता जर्सी दुसऱ्या देशातली आहे, ते एक ब्रीड ऑफ काऊ आहे. जर्सी तुम्ही नाव ऐकलं असाल. जर्सीचा क्रॉस आमच्या देशातल्या एखाद्या गाईच्या सोबत केला समजा, तर त्याला आपण म्हणू क्रॉस ब्रीडिंग. क्रॉस ब्रीडिंग. आता बघू मित्रांनो, आपण इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन हे एकाच जातीमध्ये आपण बोलतोय. गाईचीच जात आहे, गाईच्याच जातीमध्ये आपण एक पहिला प्रकार केला तो इनब्रीडिंग आणि दुसरा आउट ब्रीडिंग. आउट ब्रीडिंगचे दोन प्रकार, आउट क्रॉसिंग अँड क्रॉस ब्रीडिंग. जर ब्लड रिलेशन असेल आणि तुम्ही मेल आणि फिमेल मध्ये क्रॉस करत असाल, दॅट इज कॉल्ड एज इनब्रीडिंग. नो ब्लड रिलेशन, आउट ब्रीडिंग. मग नो ब्लड रिलेशन, आउट ब्रीडिंग. तर नो ब्लड रिलेशन मध्ये दोन प्रकार पडतात, एक आउट क्रॉसिंग आणि क्रॉस ब्रीडिंग. आउट क्रॉसिंग मध्ये सेम ब्रीडच्या मध्ये नो रिलेशन, नो ब्लड रिलेशन मध्ये आम्ही क्रॉस करून आणतो, दॅट इज कॉल्ड एज आउट क्रॉसिंग. आणि क्रॉस ब्रीडिंगच्या मध्ये जे असतं ते आपण दोन वेगळ्या ब्रीड मध्येच आपण क्रॉस करून आणतो, की ब्लड रिलेशनचा काही संबंधच येत नाही. फक्त ब्रीड दोन असतात, जाती त्यांच्या दोन असतात, प्रजाती नाही, जाती दोन असतात. आता आपण दोन प्रजाती मधला क्रॉस बघू. माझ्याकडे एक क्रॉस ब्रीडिंगचं एक उदाहरण आहे. आपण एक क्रॉस ब्रीडिंगचं उदाहरण देऊन पुढे जाऊ. आपण क्रॉस ब्रीडिंगचं एक उदाहरण शिप मध्ये द्यायला. शिप ही एक स्पीसीज आहे. शिप म्हणजे मेंढी. मेंढीमध्ये ह्या दोन जाती आहेत. सपोज एक आहे बिकानेरी आणि दुसरी मला वाटतं पंजाबी. बरोबर, एक बिकानेरी आणि एक पंजाबी. बिकानेरी आणि पंजाबी याच्यामध्ये एक बिकानेरी आहे, एक पंजाबी आहे. बिकानेरीचं आपण सपोज एवीज वापरलं. एवीज म्हणजे फिमेल मेंढी, मेंढी फिमेल वापरलं. आणि पंजाबीचं सपोज आपण मेल वापरलं. मेल ला आम्ही रॅम म्हणतो. ओके, रॅम कुणाच वापरलं? पंजाबीच. आणि बिकानेरीचं काय वापरलं? एवीज. यांच्यापासून हिसारडेल नावाची एक जात तयार झाली. ही सारडेल काय ना, हिसारडेल. हिसारडेल हे दोन वेगळ्या ब्रीड मधलं, दोन्ही शिपच्याच जाती आहेत. बोथ बिलॉंग्स टू शिप. अगेन, बोथ बिलॉंग्स टू शिप. लेकिन आप देख सकते हैं कि एक जो है वो हम बोलेंगे उसको पंजाबी है, और एक जो है वो बीकानेरी. बीकानेरी एंड पंजाबी. बीकानेरी बिलोंग्स टू राजस्थान एंड दिस बिलोंग्स टू पंजाब. इन दोनों में हमने क्या किया? देयर इज, वी हैव जस्ट क्रॉस्ड एंड दिस इज द क्रॉस ब्रीडिंग. हम इसको हम क्रॉस ब्रीडिंग बोलते हैं. क्या बोलते हैं इसको? हम क्रॉस ब्रीडिंग बोलते हैं. नाउ व्हाट इज द मीनिंग ऑफ यू कैन से. अभी हम देखने जा रहे व्हाट इज इंटर स्पेसिफिक हाइब्रिडाइजेशन. अब जो इंटर स्पेसिफिक हाइब्रिडाइजेशन है उसका मतलब क्या होता है? व्हाट इज इंटर स्पेसिफिक हाइब्रिडाइजेशन? देखो, इंटर स्पेसिफिक हाइब्रिडाइजेशन इसका मतलब है दो अलग अलग स्पीसीज में क्रॉस करना. ऐसा भी कर सकते हैं. जैसे कि मैं आपको बता दूं कि हमने एक म्यूल नाम का एनिमल बनाया है. म्यूल, कौन सा एनिमल? म्यूल, खेचर. ओके, और इसको बनाने के लिए हमने हॉर्स एंड डोंकी इनको इस्तेमाल किया. क्रॉस किसमें किया? हॉर्स विथ डोंकी, इनको क्रॉस करके म्यूल बनाया. ये इंटर स्पेसिफिक है. अभी तक हम एक ही जाति में अलग अलग ब्रीड में क्रॉस कर रहे थे. अभी तो ये एक जात हुई, स्पीसीज एक, ये दूसरी स्पीसीज, और इनमें क्रॉस करके हमने जो बनाया दैट वॉज म्यूल. म्यूल इज स्टराइल एनिमल. म्यूल एक स्टराइल एनिमल है, और ये जो है वो अलग उद्देश्य के लिए बनाया था. आज भी ये हमारे पास प्रेजेंट है, मतलब इट इज एग्जिस्टेड. दिस इज इंटर स्पेसिफिक हाइब्रिडाइजेशन. इसका नाम है इंटर
स्पेसिफिक, दो अलग अलग स्पीसीज, स्पेसिफिक हाइब्रिडाइजेशन, इंटर स्पेसिफिक हाइब्रिडाइजेशन, ये हाइब्रिडाइजेशन दो अलग स्पीसीज में, हाइब्रिडाइजेशन। ओके, अब प्रोडक्शन बढ़ाने के लिए, उत्पादन वाढ़ाने साठी आमच्याकडे अजून काही पद्धती आहेत। जसं की एक पद्धत आहे MOET नावाची, MOET, आणि एक पद्धत आहे आर्टिफिशियल इनसेमिनेशन। याचा अर्थ समजून घ्या, व्हाट डू यू मीन बाय आर्टिफिशियल इनसेमिनेशन, व्हाट इज द मीनिंग ऑफ आर्टिफिशियल इनसेमिनेशन, याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो। याच्यामध्ये आम्ही काय करतो, एक इलाइट बुल माने मेल काउस में उसको बुल्स बोलेंगे, नहीं तो मेल हॉर्स, मेल बफेलो, ही बफेलो, मेल बेस्ट क्वालिटी मेल एनिमल जो आहे त्याच्याकडनं सीमन कलेक्शन करतो। कई बार ये डमी काउस पे माउंट करके भी सीमन कलेक्शन किया जाता है, त्याचं सीमन कलेक्शन करतो, एंड दैट सीमन मे बी फ्रीज्ड और डायरेक्टली यूज्ड। आता ते सीमन जे घेतलेले त्याला ब्रीडर काय करतो, आर्टिफिशियली काऊ के गर्भाशय में उसको रिलीज करेगा, म्हणजे फीमेल ॲनिमलच्या युट्रस मध्ये जिथं फर्टिलायझेशन होते त्या पॉइंटला, फॅलोपियन ट्यूबला किंवा गर्भाशयामध्ये, त्याला सीमनला कॅथेटरच्या द्वारे, ट्यूबच्या द्वारे सोडलं जातं बाय द एक्सपर्ट ब्रीडर, बाय द एक्सपर्ट व्हेटरिनरी डॉक्टर, बाय द एक्सपर्ट ॲनिमल ब्रीडर, एका चांगल्या ॲनिमल ब्रीडरच्या द्वारे। काय केलं मी सांगतो पुन्हा, बेस्ट क्वालिटी मेल आहे, मग तो घोड्यांचा असल, बैलांचा असल, म्हशींचा असल, रेडा कोणतंही असल किंवा गोट मध्ये आहे, की त्याच्या क्वालिटीज आम्हाला पुढच्या पिढीमध्ये पाहिजे ॲनिमल ब्रीडिंगमध्ये, मग त्या मेलकडून सीमन कलेक्शन केलं जातं, सीमन जमा केलं जातं। जमा केलेलं सीमन, ओके, जर समजा द फीमेल इज हाऊस्ड एनिव्हेअर, दुसरी तरफ आहे फीमेल, दुसरी तरफ आहे, मग जिथं फीमेल आहे तिथं त्याला ट्रान्सपोर्ट करावं लागतं, यासाठी त्याला फ्रीज केलं जातं, गोठवलं जातं, गोठवलं जातं। जर त्याच पॉइंटला फीमेल असेल तर गोठवायची गरज नाही, आणि तेव्हाच वापरायचं असेल तर, ताबडतोब वापरायचं असेल तर, पण वापरण्याला सीमन, सीमन मेल फ्लुइड, सीमन विथ स्पर्म्स, विथ स्पर्म्स जर हे वापरायला वेळ असेल तर सीमन इज कॅप्ट फॉर सम टाइम, उसको थोड़ी देर के लिए रखा जाता है, और उसके बाद जिथं ती काऊ आहे, द काऊ व्हेरी इट इज हाऊस्ड, जिथं ठेवलेली आहे किंवा फीमेल जिथं ठेवलेली आहे, त्या ठिकाणी ते सीमन ट्रान्सपोर्ट करून बाय द ब्रीडर, एक्सपर्ट ब्रीडरच्या द्वारे उसके हाथों से वो ट्यूब के द्वारा, नली के द्वारा उसको छोड़ा जाता है इनटू द दैट फीमेल्स यूटेरस, गर्भाशय और फॅलोपियन ट्यूब, जिथं गर्भधारणा होते, जिथं फर्टिलायझेशन होतं, द प्लेस वेअर द फर्टिलायझेशन टू प्लेस, द सीमन इज ट्रान्सपोर्टेड, दॅट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल इनसेमिनेशन। पहिले क्या करते, इसमें सीमन इज कलेक्टेड फ्रॉम एन इलाइट बुल और इलाइट मेल, आप उसको मेल भी बोल सकते, ओके, उसके बाद सीमन मे बी फ्रीज्ड, इट इज फ्रोजन, उसको फ्रीज करते, उसके बाद ट्रांसपोर्टेड वेयर फीमेल इज हाउस्ड, जहां फीमेल रखी, उसके बाद करते AI, आर्टिफिशियल इनसेमिनेशन, आर्टिफिशियल इनसेमिनेशन, इसका मतलब होता है सीमन उस फीमेल में रिलीज किया जाता है बाय कैथेटर, बाय एक्सपर्ट ब्रीडर। अब ये जो तरीका है इसको हम अलग अलग तरीके से भी इस्तेमाल करते हैं, और इससे कई चीजों में हम अच्छी क्वालिटी के मेल और फीमेल में बिना डायरेक्ट मेटिंग, क्योंकि डायरेक्ट मेटिंग के कई प्रॉब्लम्स आते हैं, कई बार एनिमल को ट्रांसपोर्ट करना पड़ता है डायरेक्ट मेटिंग के लिए, इथे ॲनिमलला ट्रान्सपोर्ट करायची गरज नाही, ते मेलला ट्रान्सपोर्ट करायची नाही फिमेलकडं, त्याचं फक्त सीमन ट्रान्सपोर्ट करायचं, बरोबर आहे।
आणि डायरेक्ट मेटिंग मध्ये बऱ्याचदा एनिमल्स विल नॉट मेट, फोर्सिबली दे विल नॉट मेट, आणि त्यावेळेस तुमचा जो प्लान असतो तो डिस्टर्ब होतो किंवा डिले होतो. त्याच्यापेक्षा एआय जर केलं तर आम्ही पटकन बेस्ट क्वालिटी मेल आणि बेस्ट क्वालिटी फिमेलचं मिळून एखादं नवीन वासरू, नवीन अपत्य तयार करून घेऊ शकतो ज्यांच्या क्वालिटीज द बेस्ट असतात. सो एक इसका आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा फायदा असतो आणि याला वेळ कमी लागतो आणि कमी सीमनमध्ये खूप जास्त फिमेल आम्ही प्रेग्नंट करू शकतो किंवा त्यांच्यामध्ये व्हॉट यू से वी कॅन इंट्रोड्यूस द जेस्टेशन. फर्टिलायझेशन खूप साऱ्या फिमेलचं करू शकतो विदिन अ स्मॉल सीमन. म्हणजे आम्ही व्हॉट यू से द डायरेक्ट फिजिकली जर मेटिंग करण्याचा प्रयत्न केला तर मेल विल नॉट फर्टिलाइज मॅक्सिमम नंबर ऑफ फिमेल इन अ शॉर्ट टाइम. टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस होईल. पण इथं एक मेलचं जे सीमन आहे इट कॅन फर्टिलाइज मोर दॅन 10 to 20 एनिमल फिमेल एनिमल्स. दॅट इज वाय आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा फायदा आहे. याच्यासोबत अजून एक टर्म आहे मित्रांनो, MOET. व्हॉट इज द मिनिंग ऑफ MOET? आधी असं लॉन्ग फॉर्म घ्या, त्याच्यानंतर आपण याला एक्सप्लेन करू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ MOET? हे ॲनिमल ब्रिडिंग मधलाच एक टर्म आहे. याच्यामध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन येतं पण ते पुढे येतं. MOET आधी लॉन्ग फॉर्म बघा. व्हॉट इज MOET? इट इज मल्टिपल ओव्ह्युलेशन, मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो, ओके, ट्रान्सफर, मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक. मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक इज MOET. याचा अर्थ चांगला समजून घ्या. सपोज दिस इज अ काऊ, एक काऊ आहे. काऊच्या मध्ये ईस्ट्रस सायकल नावाची सायकल असते. जशी माणसांच्या मध्ये ह्युमन फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल असते दर महिन्याची, एक ओहम येते, एक स्त्रीबीज येते, एक एग येते आणि एक चाइल्ड बनू शकतो. दर महिन्याला नाही, ऍक्च्युली दर महिन्याला एग येतो. जर फर्टिलाइज झाला तर पुढचे 9 महिने 11 महिने ओहम येणं बंद असतं, पुढचं ओहम येत नाही, गर्भधारणा झाली. तसं फिमेल जे आहे ते सरासरी ईस्ट्रस सायकल दाखवते. म्हणजे एका वर्षाला एक एग येते फिमेल काऊला, काऊला एक एग, एक फिमेल गॅमेट बनाती, बरोबर. लेकिन अगर हम इस गाय को FSH नाम के हार्मोन के इंजेक्शन देते हैं तो गाय एक एग, एक फीमेल गैमेट, एक ओहम, एक स्त्रीबीज बनाने की बजाय इट कैन प्रोड्यूस 6 to 8 एग्स. एग्स का मतलब अंडा नहीं होता, एग्स मतलब फीमेल गैमेट. फीमेल गैमेट वो कितने बना रही, 6 से 8. ये कब होगा, जब आप FSH का इंजेक्शन लगाते हैं. ध्यान से सुनना. अब हम क्या करते हैं, इस फीमेल को एक बेस्ट क्वालिटी मेल से मेट करवाते हैं. मेटिंग होती है इसका. कई बार ये मेटिंग की जगह पे हम आर्टिफिशियल इंसेमिनेशन भी कर सकते हैं, सीमन डालना है अंदर. ते लक्षात ठेवा कि फीमेल ने यहां 6 से 8 एग्स तैयार के लिए, ओके, कशान FSH टाकल्यामुळे. आणि आता तुम्ही मेल सोबत मेटिंग केली आहे फिमेलची, सेक्शुअल कॉन्टॅक्ट किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन सीमन ड्रॉप केले आणि दिस मेल सीमन ज्यामध्ये मेल गॅमेट असतील आणि त्या मेल गॅमेट्सचं फिमेल गॅमेट सोबत फर्टिलायझेशन होतं आणि 1, 2, 3, 4, 5, 6 एम्ब्रियोज बनते हैं, एम्ब्रियोज गर्भ एम्ब्रियोज बनते हैं. एम्ब्रियोज बेस्ट क्वालिटी असतील, कसं काय, बेस्ट क्वालिटी मेल आहे, बेस्ट क्वालिटी फिमेल आहे. बेस्ट क्वालिटी फिमेल मध्ये आम्ही सुपर ओव्ह्युलेशन घडून आणलं बाय इंजेक्शन. दिस कॉल्ड एज सुपर ओव्ह्युलेशन. इसको बोलते सुपर ओव्ह्युलेशन. सुपर ओव्ह्युलेशन न त्या फिमेलने एक ओहम, एक एग देण्याच्या ऐवजी 6-6 ओहा दिली म्हणजे बाहेर पडले नाही, तिच्या पोटातच येत ते. आणि मग काय केलं आम्ही, त्या फिमेलला काऊला मेटिंग करू दिलं मेल्स के, अच्छे मेल के साथ, बेस्ट मेल के साथ उसका मेटिंग हुआ और उसके बाद क्या हुआ, गर्भधारणा माने जेस्टेशन माने देयर इज द फर्टिलाइजेशन और इतने गर्भ बने, जितने एग थे, जितने फीमेल गैमेट थे उतने गर्भ बनेंगे. आता काय करायचं, काय लोक म्हणतील सर ती काऊ मरल ना, 6 से 8 बछड़े वो कैसे संभाल सकती है. नहीं दोस्तों, अब हम क्या करते हैं,
ये जो गर्भ है वो सिर्फ 16 से लेकर के 32 सेल की अवस्था तक आने देते हैं, और बाद में इन गर्भों को हम निकाल लेते हैं, मतलब पूरे के पूरे गर्भ निकाल देते हैं। कभी कभी एक आधा दूसरा एक आधा रख दिया तो वो फिर अवेलेबल नहीं होगी नेक्स्ट ओवुलेशन के लिए, ध्यान में रखना। इसके पूरे ओवा मतलब पूरे गर्भ निकालते इस अवस्था में, एम्ब्रियो इन द 16 टू 32 सेल स्टेज वी टेक आउट, माने हे आता गर्भ झाले समजा 16 ते 32 सेलच्या अवस्थेमधले हे गर्भ आहे सपोज, या प्रत्येकामध्ये सेलची संख्या किती आहे 16 ते 32, ओके। आता काय करायचं, या एका एका गर्भासाठी, ओके, हम एक एक गर्भ के लिए, अब यहां पे अगर 8 है तो एक एक गर्भ के लिए हम एक एक काउ सिलेक्ट करते हैं, 1 2 3 4 5 6 7 8 जो भी है, ये काउज है दोस्तों, काउज ये गायें हैं, और एक एक गर्भ इन गायों में डालते हैं। ये जेनेटिकली गर्भ इस काउ का है, ये दो मेल ये फीमेल, इनका जेनेटिक सिम में है, इस गाय का इसके साथ कोई रिलेशन नहीं है। दिस इज कॉल्ड एज सरोगेट काउ, सरोगेट मदर्स, सरोगेट मदर्स। तो हमने एक एक जो गाय हैं उसमें एक एक क्या डाल दिया, ये 32 सेल की अवस्था में का गर्भ इसमें से निकाल लिया, इसको 32 सेल तक होने दिया इसको यहां पे, और निकाला, और ये सरोगेट काउज में हम डाल देते, अब ये 8 गर्भ 6 गर्भ 7 गर्भ जो भी है वो सारे इन काउज में बढ़ेंगे, और ये बछड़े को जन्म देगी, और इन बछड़े का क्वालिटी होगा इस मेल का और इस फीमेल का, नॉट इस मेल फीमेल्स का, इन फीमेल का कोई क्वालिटी नहीं होगा। दिस कॉल्ड एज एमओईटी। फिर से एक बार देखो, एमओईटी का लॉन्ग फॉर्म क्या है, मल्टीपल ओवुलेशन एम्ब्रियो ट्रांसफर। इसमें क्या करते हैं हम, एक बेस्ट क्वालिटी फीमेल काउ या व्हाट यू से मेयर माने घोड़ी कोई भी हो, बेस्ट क्वालिटी फीमेल चुनते एनिमल, उसको एफएसएस का इंजेक्शन लगाते और सुपर ओवुलेशन करवा के लेते। जनरल ओवुलेशन में 1 ओहम आता, सुपर ओवुलेशन में 6 से 8 ओहम आते। फिर इन ओवा को ऐसे ही रखते, उसी के पेट में रखते और मेल से यूनियन करवाते। जब मेल से इसका यूनियन होगा तो 6 से 8 एग फर्टिलाइज हो जाएंगे, माने 6 से 8 गर्भ बनेंगे। दोस्तों ये जो गर्भ है वो सिर्फ 32 सेल की अवस्था तक रखते उसके पेट में, बाद में सारे के सारे गर्भ उसको निकालते। और अब आपके पास 8 अगर गर्भ है तो हम चुनते 8 गायें, और एक एक गर्भ एक एक गाय के पेट में डालते और उसको मतलब बढ़ने देते, उनसे जन्म करवा के लेते। बेस्ट क्वालिटी आपको बछड़े मिलेंगे 8। दिस कॉल्ड एज एमओईटी, मल्टीपल ओवुलेशन एम्ब्रियो ट्रांसफर। पहले ओवुलेशन, ज्यादा ओवुलेशन करवा के लेते, बाद में एम्ब्रियो बनाते और बाद में वो एम्ब्रियो दूसरे फीमेल में ट्रांसफर करते। दिस कॉल्ड एज मल्टीपल ओवुलेशन एम्ब्रियो ट्रांसफर। आई होप यू आर गेटिंग दिस ऑल। इसके बाद के जो वीडियोस हैं वो नेक्स्ट वीडियो। थैंक यू वेरी मच।